अचलपूर तालुक्यातील 49 ग्राम पंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडत आहे। 49 ग्राम पंचायतीमध्ये 963 उमेदवार मैदानात आहेत। यामध्ये अचलपूर तालुक्यातील कांडली ग्राम पंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 59% मतदान झालेले आहे आणि कांडली ग्राम पंचायतीमध्ये 17 उमेदवार मैदानात असून 65 उमेदवार रिंगणात उभे आहे। कांडलीमध्ये सकाळी 7 वाजतापासूनच मतदानाची प्रक्रिया ही वेगाने सुरू झाली असून दुपारी ही संत होती, परंतु संध्याकाळी 4 वाजतापासून पुन्हा ही गती वाढली। मतदानामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अशांती झालेली नाही। 19 मतदान प्रक्रियेमध्ये 74%पेक्षा जास्त मतदान होण्याची आशा आहे। 19 आपल्याला उमेदवारीचा हा अनुभव कसा आला? आता अनुभव पहिल्यांदाच आहे, अनुभव आता धीरे धीरे झाला आणि येऊन राहिला। काय काय वाटतं, काय काय विकास व्हायला पाहिजे या क्षेत्रात? विकास तर सर्व झाला पाहिजे, रोड नाले लाईट सर्व विकास झाले पाहिजे। आपण आपली लढत कोणासोबत आहे आपल्याला वाटतं? आपली लढत इथे जंगल आहे, माला आहे, प्रशांत राऊत आहे, निशांत राऊत। आपण जिंकून आले तर काय करणार? जिंकून आलो तर सर्व काम करणार। आणि उमेदवारांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये कोणत्याच प्रकारचा वादसुद्धा झालेला नाही आणि ना उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाला। अचलपूर तालुक्यातील कुंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रमाता केंद्रावर आम्ही आहोत। तिथल्या पोलीस पाटील आमच्यासोबत आहे। हॅलो, मी प्रतिभा प्रेमानंद सदा, पोलीस पाटील कुंभी। हा एरिया रवीनगरचा आहे, वार्ड क्रमांक 5। इथे सकाळपासून व्यवस्थितरित्या मतदान चालू आहे। एकूण मतदार किती आहे? एकूण मतदान 974। आपल्याला काय वाटते, ज्या प्रकारे मतदान प्रक्रियेमध्ये जे हे होतात संवेदनशील वादविवाद होतात, आपल्या गावाची काहीच नाही घडलं इथे? जे प्रकार म्हणजे अनुचित असतील असे काहीच प्रकार घडलेले नाही आहे, व्यवस्थितरित्या मतदान चालू आहे। पोलीस पाटील असून आपण काय भूमिका बजावतात समाजासाठी? जे आता आवश्यक आहे समाजसेवा म्हणून, एक समाजसेवेचंच कार्य करत आहोत सर पोलीस पाटील म्हणून। आम्ही शांतता सुव्यवस्था कशी राखली जाईल, आम्ही पोलीस यंत्रणेचा सर्वात लहानसा म्हणजे छोटासा भाग म्हणून काम करत आहे। क्षेत्रामध्ये 553 ग्रामपंचायतीचा निवडणूक सुरू आहे, एकूणच बंदोबस्त जे आहे ते कसा आहे आणि कुठे संवेदनशील जे वातावरण आहे, कुठे काही घटना झाली का आतापर्यंत? आत्तापर्यंत अमरावती ग्रामीण हद्दीत ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे। लोकांचा उत्साह मतदानाचा अभूतपूर्व आहे, त्याचबरोबर लोक अगदी निर्भयपणे आणि शांततेने वोटिंग करत आहेत आणि असंच वोटिंग पूर्ण करतील अशी माझी नागरिकाकडून अपेक्षा आहे। एकूण बंदोबस्त किती लावण्यात आला जिल्ह्यात? बंदोबस्त एकंदरीत 6 DYSP आहेत, त्यानंतर RCP पथक 3 आहेत आणि पोलीस स्टेशनचा 90% बंदोबस्त आणि बाहेरून आलेले 300 कर्मचारी आणि 1000 होमगार्ड असा लावण्यात आलेला आहे। अब एक शेवटचा प्रश्न, आपल्या एक आपल्याच डिपार्टमेंटचा एक कर्मचारी हा निवडणुकीच्या दरम्यान हृदयघाताने मृत्यू झाला, त्याच्या फॅमिलीला काय निश्चित आपण यासाठी प्रपोजल इलेक्शन कमिशनकडे आणि शासनाकडे दोन्हीकडे सुद्धा पाठवू। लोकसभा आणि विधानसभेसाठी तशी तरतूद असते, या इलेक्शनसाठीची तरतूद आम्ही पडताळणी करत आहोत, तरीसुद्धा आमचं काम आहे, आम्ही ते प्रपोजल शासनाकडे आणि इलेक्शन कमिशनकडे पाठवत आहोत। येणारा जो काळ आहे जेव्हा इलेक्शनचं निकाल लागणार आहे, त्या दिवशी सुद्धा काहीतरी गडबड होण्याची किंवा त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत आणि सर्व उमेदवार तसेच जे काही गट तट आहेत गावातले यांनासुद्धा मीटिंग घेऊन त्याबाबत समज दिलेली आहे, तशा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा केलेली आहे आणि जर कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तिथे बंदोबस्त असेल, त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल। कोरोना काळ संपल्यानंतर लगेच ग्रामपंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि असं वाटतं का तुम्हाला की पोलीस विभागावर किती ताण आला या निवडणुकामुळे? कारण हा इलेक्शन कमिशनने घेतलेला विचारपूर्वक निर्णय आहे, त्यामुळे ताण येण्याचा काही विषय येत नाही आहे। मतदान प्रक्रियेमध्ये अचलपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या नेतृत्वात खूप चांगली निवडणूक सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी पार पाडत आहे। मी जयकुमार चर्जनसह नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपूर।